नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात बालमित्रांनो। आज आपण आपल्या अभ्यास पत्रिका ही बघा, रिव्हिजन 3 असे लिहिलेली जी अभ्यास पत्रिका आहे ती आज आपण पूर्ण करणार आहोत। सर्वप्रथम सर्वांनी अभ्यास पत्रिकेवर स्वतःचे नाव लिहा, आजची दिनांक लिहा। प्रश्न क्रमांक 1 शब्द तयार करा। तर आज आपण शब्दांचे लेखन व वाचनाची उजळणी करणार आहोत। चला तर मग, 1 भ अधिक ऐकार बरोबर भई, र व अधिक र अधिक व शब्द तयार करत असताना आपण अधिक चिन्ह लिहत नाही। भ अधिक ऐकार बरोबर भई र व शब्द तयार झाला भैरव। म्हणा सर्वांनी भैरव। 2 बला काना बा अधिक हला ह्रस्व उकार हु आणि लला दीर्घ वेलांटी ली बाहुली। म्हणा सर्वांनी बाहुली। 3 क अधिक ऐकार बरोबर कई अधिक लला काना ला आणि स कैलास शब्द तयार झाला कैलास। म्हणा सर्वांनी कैलास। 4 ची म आणि ण ला दीर्घ वेलांटी नी चिमणी। म्हणा सर्वांनी चिमणी। म्हणा आणि लिहा। 5 भला काना भा आणि ज ला दीर्घ वेलांटी जी शब्द तयार झाला भाजी। म्हणा सर्वांनी भाजी। 6 द ला रस वेलांटी दी वला काना वा आणि ळ ली दीर्घ वेलांटी बरोबर ळी पूर्ण शब्द वाचा दिवाळी। म्हणा सर्वांनी दिवाळी। 7 क म ळ कमळ अधिक ळ स तुळस। म्हणा सर्वांनी तुळस। 9 पा उ स पाऊस। 10 ज अधिक एकार बरोबर जे व न शब्द वाचा जेवण। आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया। भैरव भैरव बाहुली कैलास चिमणी भाजी दिवाळी कमळ तुळस पाऊस जेवण। बालमित्रांनो, आपण ऐकार आई ह्या स्वरचिन्हाचा अभ्यास केला, पण एचे स्वरचिन्ह इथपर्यंतचाच अभ्यासक्रम परीक्षेसाठी असणार आहे। ऐकार म्हणजे आईचे स्वरचिन्हाचा आपण अभ्यास केलेला आहे, तर आपली उजळणी व्हावी ह्यासाठी ऐकार असलेल्या शब्दांचे आपण लेखन केलेले आहे। तर अशा प्रकारे तुम्ही शब्दांचे लेखन व वाचन करायचे आहे। बालमित्रांनो, आपण पूर्णविरामचा अभ्यास केला। पूर्णविराम मायका डॉट म्हणजे टिंबाने दर्शविला जातो। वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण शेवटी पूर्णविराम देतो। तर पूर्णविरामाचा आपण अभ्यास केला, तर आता आपण पूर्णविराम यावर आधारित अभ्यास पत्रिका पूर्ण करणार आहोत, उजळणी करणार आहोत। तर
सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अभ्यासपत्रिकेवर विद्यार्थ्याचे नाव, तिथे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहा, आजची दिनांक लिहा, हजेरी क्रमांक आहे तिथे तुम्ही तुमचा रोल नंबर लिहायचा आहे. प्रत्येक गटातील एक शब्द घ्या, अर्थपूर्ण वाक्य तयार करा. वाक्य झाल्यावर शेवटी पूर्णविराम द्या. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक गटातील एक एक शब्द घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण प्रत्येक गटातील शब्दांचे वाचन करूया. तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत म्हणा, कमल, रमा, उमा, सलीम, समीर, नाना. तर दुसऱ्या गटातील शब्दांचे वाचन करूया, पाऊस, इमारत, सरबत, कप, लवकर. तिसऱ्या गटातील शब्दांचे वाचन करूया, बग, घे, पी, बस, कर, चल, उचल. आणि शेवटच्या गटामध्ये पूर्णविराम आहे. आता आपण प्रत्येक गटातील एक एक शब्द घेऊया आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करूया. चला तर मग, आता पहिलं वाक्य आपल्याला इथे दिलेलं आहे, कमल, सर्व, कर. बाकीची वाक्य आपल्याला लिहायची आहे, तयार करून लिहायची आहे. रमा, इमारत, बग. आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचे नाही. सर्वांनी माझ्यासोबत म्हणा आणि तुमच्या अभ्यासपत्रिकेवर लिहिण्याचा प्रयत्न करा. रमा, इमारत, रमा, इमारत, बग, रमा, इमारत, बग, पूर्णविराम. सलीम, सरबत, पी. आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. सलीम, सरबत, पी. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. सलीम, सरबत, पी. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. अर्थपूर्ण आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. समीर, कप, उचल. समीर, लिहा सर्वांनी, म्हणा आणि लिहा. समीर, कप, उचल, पूर्णविराम. नाना, इमारत, बग. किंवा नाना, पाऊस, बग. नाना, इमारत, बग. किंवा नाना, पाऊस, बग असे पण चालेल. वाक्याची शेवटी पूर्णविराम. कमल, कप, उचल. कमल, कप, उचल, पूर्णविराम. रमा, सरबत, पी. रमा, सरबत, पी. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. समीर, इमारत, बग. समीर, इमारत, बग. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. समीर, इमारत, बग. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. नाना, पाऊस, बग. नाना, नाना, पाऊस, बग. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. कमल, लवकर, चल. कमल, लवकर, कमल,
लवकर चल आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. असे अजून काही आपण वाक्य तयार करू शकतो. कमल पाऊस बघ, रमा इमारत बघ, उमा सरबत पी, सलीम कप घे. सलीम हा कप घे, सलीम कप घे असं आपण म्हणतो ना. समीर लवकर चल, नाना पाऊस बघ व नाना इमारत बघ, नाना सरबत पी, नाना लवकर चल, सलीम सरबत कर. अशी अनेक वाक्य आपण तयार करू शकतो आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचे नाहीये. तर अशा प्रकारे ही बालमित्रांनो ही अभ्यासपत्रिका तुम्ही पूर्ण करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्णविराम असलेल्या ह्या अभ्यासपत्रिकेचा फोटो मला पाठवलेला नसेल त्यांनी ह्या अभ्यासपत्रिकेचा फोटो पाठवायचा आहे. परीक्षेमध्ये ह्याला गुण, ह्या अभ्यासपत्रिकेला गुण असणार आहे. तर अशा प्रकारे ही अभ्यासपत्रिका तुम्ही पूर्ण करा. धन्यवाद.